काळजी करू नका, मी लवकर बरा होऊन येईल। अशोक चव्हाण यांचा देहबोलीतून जनतेला दिलासा। रुग्णवाहिकेतून मुंबईला उपचारासाठी रवाना होत असताना हात उंचावून केले अभिवादन। अशोक चव्हाण यांना उपचारासाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे। यावेळी रुग्णालयातून स्वतः चालत बाहेर आले आणि रुग्णवाहिकेत बसले। सर्वांना हात उंचावून अभिवादन करत स्वतः रुग्णवाहिकेत बसून त्यांनी मार्गक्रमण केले। यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह निकटचे लोक उपस्थित होते। त्यांची सध्या प्रकृती स्थिर आहे। पुढील उपचार लीलावती हॉस्पिटल उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। चव्हाण हे लवकर बरे व्हावे यासाठी नांदेडसह महाराष्ट्रातून सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थकांसह विरोधकही प्रार्थना करताना दिसून येत आहेत।